परंतु हे आकडे घोषित करताना एका माणसाची किंवा एका कुटुंबाची नोंद एकदाच आहे की अनेक वेळा आहे याची स्क्रुटिनी आपण केली का, याची आपण खात्री घ्यावी। ते रिपिटेशन खूप जास्त होईल आणि रिपिटेशन झाल्यामुळे हा आकडा कदाचित फुगलेला आहे अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण आहे। ती शंका आमची दूर व्हावी हे आम्ही म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि आकडेवारी किंवा जे काही आकडे आपल्याला दाखले सापडले आहे यांची स्क्रुटिनी करावी आणि एका माणसाचं नाव एकदाच ठेवून तशा प्रकारचा व्हाईट पेपर आपण डिक्लेअर करावा। जे या व्यक्ती कालपर्यंत स्वतःला मराठा समजत होत्या परंतु त्या माणसाची नोंद कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणून सापडली असं प्रत्यक्ष प्रशासनाने जाहीर करावं। मी आपल्या समोर 7-8 दिवसापासून जे बोलतो आहे की शिंदे समिती जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12 प्रकारच्या दस्तऐवजामध्ये कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीची नोंद असल्याची तपासणी करत आहे तशा प्रकारचं ते आकडे जाहीर करत आहे। आमचं शिंदे समितीला एक म्हणणं आहे की तुम्ही ही तपासणी करता 12 प्रकारच्या स्वतंत्र कार्यालयात तिथून कोणत्या कोणत्या नोंदी सापडल्या त्याचे आकडे संकलित करून प्रशासनामार्फत ते घोषित केले जातात। परंतु हे आकडे घोषित करताना एका माणसाची किंवा एका कुटुंबाची नोंद एकदाच आहे की अनेक वेळा आहे याची स्क्रुटिनी आपण केली का, याची आपण खात्री घ्यावी हे मी त्यांच्यासमोर मांडणार आहे। आमच्या शंकेप्रमाणे जर 12 ठिकाणपैकी 7-8 ठिकाणी 5-6 ठिकाणी 3-4 ठिकाणी एकाच व्यक्तीचं नाव आहे एका कुटुंबाचं नाव आहे ते रिपिटेशन खूप जास्त होईल आणि रिपिटेशन झाल्यामुळे हा आकडा कदाचित फुगलेला आहे अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण आहे। ती शंका आमची दूर व्हावी हे आम्ही म्हणणं त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि जर असं झालं नसेल तर या संपूर्ण आकडेवारी किंवा जे काही आकडे आपल्याला दाखले सापडले आहे यांची स्क्रुटिनी करावी आणि एका माणसाचं नाव एकदाच ठेवून तशा प्रकारचा व्हाईट पेपर आपण डिक्लेअर करावा आणि तो व्हाईट पेपर डिक्लेअर केल्यानंतर जी काही प्रत्यक्ष आकडेवारी समोर येईल त्या आकडेवारीतल्या किती लोकांनी ऑलरेडी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याचे प्रमाणपत्र घेतले आहे, ओबीसीचे प्रमाणपत्र घेतले आहे, त्याचा लाभसुद्धा ते घेत आहे, ही पण आकडेवारी जाहीर करणं हे न्यायमूर्ती शिंदे समितीचं काम आहे। अन्यथा या संपूर्ण ओबीसी समाजामध्ये एक फार मोठा संभ्रम निर्माण होतो आहे, दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे, ते दूर करण्याकरता ही आकडेवारी शिंदे समितीने प्रशासनाच्या मार्फत जाहीर करावी असे निर्देश द्यावे की फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये आता 2,33,000 नोंदी कुणब्यांच्या सापडलेल्या आहेत, 35 नोंदी कुणबी मराठाच्या, 11 नोंदी मराठा कुणबी, तर या 2,34,000 ऑलरेडी किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलेले आहे। माझा दावा हे आहे की 100% लोकांनी आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत प्रमाणपत्र घेतलेले आहे। मग जर 100% लोकांनी प्रमाणपत्र घेतले तर ही हा नवा शोध कुठे आहे? शिंदे समितीकडे काम नवा शोध घ्यायचा आहे आणि नव्या शोध घेऊन ती आकडेवारी जर जाहीर करायची असेल तर सापडलेल्या नोंदीपैकी किती लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले हे जाहीर करावं। कोणत्या नोंदी पहिल्यांदा सापडल्या की जे या व्यक्ती कालपर्यंत स्वतःला मराठा समजत होत्या परंतु त्या माणसाची नोंद कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणून सापडली असं प्रत्यक्ष प्रशासनाने जाहीर करावं जेणेकरून हा ओबीसी समाजामध्ये निर्माण होणारा संभ्रम हा दूर होईल। थोडक्यात अगोदरच नोंदी तुम्हाला सापडतात त्यापैकी किती लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे आणि किती लोकांनी प्रमाणपत्र घेतलेले नाही हे दोन आकडे त्यांनी जाहीर करावे। दुसरी गोष्ट अशी आहे की हे करत असताना ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या जातींच्या नोंदीची सुद्धा तपासणी करावी, शोध घ्यावा आणि तशा प्रकारचा सुद्धा व्हाईट पेपर प्रशासनाने जाहीर करावा जेणेकरून ज्या लोकांकडे जात प्रमाणपत्र आहे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे पण 1967 पूर्वीचे कागदपत्र त्यांना सापडत नाही मिळत नाही प्रशासन त्याची दखल घेत नाही अशा व्यक्तींना त्याचा फायदा होईल आणि तो पुरावा मिळाला तर भविष्यामध्ये त्याला त्याच्या जातीची व्हॅलिडिटी मिळून तो ओबीसी समाजाचे लाभ घेऊ शकेल।